चालू काय रे सके एवढा अर्जंट बोलून घेतलं मला अगं चालू तुझ्याकडे लई महत्त्वाचं काम आहे असं काय महत्त्वाचं काम आहे आणि तुम्हाला शेतात बोलवलं अरे सांग की गड्या असं काय बायकांसारखं लाजतोय अरे बोल पटकन चालू मला तुला आवडती माझं तुझ्यावर लई प्रेम आहे मला लवशिप देशील का पामा शालूला प्रपोज आणलाच कस काय परत एकदा म्हण शालूला प्रपोज आणलाच कस काय तोही शालू हा तिथं काय बॉन्ड केला काय बॉन्डच केलाय तोच बॉन्ड एखाद दिवशी सुरळी करून तो आहे ना डोक्यात घालीन मग कळन तुला कसं आहे माहिती का हे वयच आहे 35 कि त्यामध्ये आपल्याला नैराश्य हे येत अरे काय बोलत तुला तुला तू कळत का मला कळतंय महोदय आणि तुम्हालाही ते कळतंय 35 नाही मी दाढी वाढली म्हणून मोठा दिसतो अरे तात्या तू असा हसणारा खेळणारा बागडणारा असं उदास बघत नाही रे मला नका का भगवानाचं मी आजपासून असंच राहणार जाय घरी काय शालू बिलू नाही म्हणली काय तुला तुला काय झालं असं तनतन करायला काय झालं वरतून थोबड घेऊन मला विचारायला काय झालं लाज नाही वाटत तुम्हाला आणि मला थोबड घेऊन विचारू राहिले बरं झालं मला कळालं चेहरा भोळण लपडे सोळा काय सांगू तुम्हाला अहो आज प्रातःकाळी खूप छान असं वातावरण होत माझ्या घरात आणि अचानक ऐकणक माझ्या भार्याचं मस्तिष्क खूप तापलं आणि वातावरण आमच्या घरातलं खूप कलुषित असं झालं आणि एकंदरीतच सगळ्या वादविवादामध्ये मला असं लक्षात आलं की आमच्या घरामधलं वातावरण कलुषित करणारा प्राणी हा दुसरा तिसरा कुणी नसून तो मान्यवर तात्या आहे आपल्याला ना ते तात्याचा कार्यक्रम करायचा शालू तुझ्या शिवाय दुसरा पर्यायच नाही आमच्याकडे तूच वाचू शकतेस आम्हाला हॅलो सख्या सख्या ऐक ना मला माफ कर रे मी असं नव्हतं वागायला पाहिजे तुझ्याशी ए भावडे तुमच्यासारख्या बोरट्यांसारखं बोलायला मला टाइम नाही चाललो मी बोरट्या कोणाला म्हणतो तुम्हाला म्हणलो ती गाणला तात्या आज आम्ही तिघ बोलणार आणि तू ऐकणार अगं ते सखा तात्या सुट्टी झाली त्यांची गावातून काय म्हणताय अगं लई कांड करायचं ते गावात बरं झाली एकदाच ब्यात गेली निघून केवळ तुमच्यामुळेच आपल्या ह्या गावामधला तो उपद्रवी महा उपद्रवी आणि विंचूचे डंख असलेला तो प्राणी जो की त्याचं नाव तात्या होता तो बाहेर गेलेला आहे एकदा तात्या गावातून गेला बरं झालं आणि आता शालूकडे फक्त लक्ष द्यायला आपणच तुमच्या डोक्याचं सोडा रे माझ्या डोक्याचं बद झालं हे झालंय कस काय अरे ते झालं माझ्या बायकोने जर बघितलं ना तर मला घरात नाही घ्यायची रे ती अहो मान्यवर महोदय माझ्यावरती हे आलेलं संकट पाहून मी तर हा धोंडा घेऊनच फिरतोय अहो हा धोंडा मी आता माझ्या गळ्याला बांधून लगेचच विहिरीत उडी मारणार आहे महोदय सध्याची संगीत सध्याची संगीत कोळी की वांगी वावरात तू घुसून तात्या वावरात तू घुसून तात्या हरित झोंबा झोंबी वयानो मोठा तरुणा ताठा वयानो मोठा तरुणा ताठा पाट्यावर घासून वरवंत आहो तात्या आहो तात्या तुमच्या लफड्याचा गाव बर बोभाटा आहो तात्या तुमच्या लफड्याचा गाव बर बोभाटा